कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. शेवगाव तालुक्यातील वडगाव थाटे गावामध्ये जय भगवान महासंघ शाखेचे उद्घाटन. जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते जय भगवान महासंघाची शाखा व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावे चौकाचे उद्घाटन वडगाव थाटे येथे करण्यात आले. यावेळी बाळासाहेब सानप यांनी अशी माहिती दिली की भगवान बाबांची पालखी औरंगाबाद ते भगवानगड या मार्गाने प्रथमच वर्षी सुरुवात करण्यात आली आहे आणि यानंतरही प्रत्येक वर्षी पायी पालखी येणार आहे व त्यामध्ये भक्तांनी सहभाग घ्यावा यासाठी त्यांनी आवाहन केले. निमित्त औरंगाबाद ते भगवानगड पायी पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. हजारो भक्त रस्त्याने भेटत आहेत. जागोजाग भगवान बाबाच्या पालखीचं स्वागत होत आहे. कुणी रांगोळी काढतं, कुणी रस्त्याने पाणी ओतं, कुणी दर्शन चालू चालू मध्ये अक्षरशः कितीतरी जाग्यावर भगवान बाबाचा रथ अडवण्याचं काम लोकांनी केलं आणि दर्शनात दर्शन घेण्याचं काम बहुजन समाजातल्या सर्व लोकांनी केलं खऱ्या अर्थाने. मी आणि आम्ही येतावेळी जे जे सर्व नियोजन अगदी चांगल्या पद्धतीचं आणि भगवान बाबाच्या पालखीत असं जे काही भक्त जमा झाले आहेत, जे मंडळी ह्या पालखीमध्ये सहभागी झाली खऱ्या अर्थाने मी त्यांना मी धन्यवाद देतो. येणाऱ्या काळामध्ये ही पालखीचं स्वरूप फार मोठं होईल. भगवान बाबावर प्रेम करणाऱ्या बहुजन समाजातील सर्व लोकांना मी आवाहन करतो की आपण उद्या भगवान बाबाची पुण्यतिथी आहे, राज्यभरातल्या भगवान बाबांना भक्तांना आवाहन करतो आपण उद्या भगवानगडावर पुण्यतिथीसाठी सर्वांनी यावं आणि हा जो उपक्रम आहे ही पालखी ही पिढीना पिढी चालणार आहे. एक वर्षासाठी नाही, ज्या ज्या गावामध्ये नियोजन केलंय त्या त्या गावामध्ये मुक्काम ठरलेला आहे. आता याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही आणि जे ठरलं ते होणार. ही पालखी कायमस्वरूपी चालणार आहे. एवढं मी भगवान बाबाचा आशीर्वाद घेऊन, लोकनेते मुंडे साहेबाचा आशीर्वाद घेऊन या पालखीचा शुभारंभ केलेला आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही पालखी कायमस्वरूपी चालणार. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष गणेश ढाकणे व वडगावचे नवनिर्वाचित शाखाध्यक्ष डॉक्टर अंकुश दराडे, उपाध्यक्ष राजेंद्र केदार, कोषाध्यक्ष रुस्तुम जवरे, उपकोषाध्यक्ष बाळासाहेब शिरसाट, सचिव महादेव जवरे, सरचिटणीस विकास जवरे, बंडू जवरे, देवीदास जवरे, भाऊसाहेब जवरे, मुरली जवरे, वामन जवरे, अशोक जवरे, शहादेव जवरे, चंद्रभान जवरे, शिवराम जवरे, कानिपनाथ तरुण मंडळ, समस्त गावकरी मंडळी व जय भगवान महासंघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन अंकुश दरोडे यांनी केले तर आभार लहू जायबाई यांनी मानले. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर जवरे, शेवगाव.